येत्या तेवीस एप्रिलला श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा होतीये या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यांमधील आठ ते नऊ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर येतात यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तसंच यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आली आहे पन्हाळ शाहूआडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांकडून या तयारीचा आढावा घेतला लोकसभा निवडणूक आणि ज्योतिबा देवाची चैत्रयात्रा यामुळे योग्य पद्धतीनं नियोजन करण्यासाठी त्याचबरोबर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी समीर शिंटे यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या ज्योतिबाग ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलापोटी महावितरणनं पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला होता ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली यावेळी यात्रा काळात भाविकांचा आणि ग्रामस्थांचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊन प्रांताधिकारी शिंगटे यांनी थकित वीज बिलासंदर्भात ग्रामपंचायतीशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं बैठकीला पन्हाळेच्या तहसीलदार माधवी शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम मंडल अधिकारी वासंती पाटील तलाठी रमेश वळीवडेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते